तुम्ही जे सांगितलं जरांगे वारंवार मागण्याबद्दल आहेत, कुठेतरी दिशाभूल होत आहे, जरांगेंचा हा हट्टीपणा जो आहे, कारण आरक्षण आता कायदेशीररित्या न्यायालयात टिकणारा पाहिजे असेल तर त्याला काही धीर धरावा लागेल, काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जरांगेंचा हा हट्टीपणा मराठा समाजाच्या विरोधात जाऊ शकतो भविष्यात जर असंच पद्धतीने हट्टीपणा केला. नक्की जाऊ शकतो. हे बघा की या राज्याचं सरकार, मुख्यमंत्री असो, दोन्ही मुख्यमंत्री असो किंवा मंत्रिमंडळातील इतर सदस्य असो, पहिल्या दिवशीपासून वारंवार हे सांगता आहेत की आम्ही मराठाला, समाजाला किंवा मराठा जातीला आरक्षण देण्याकरिता कटिबद्ध आहो, परंतु संविधानाच्या चौकटीत बसणारं आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत. त्याचा सर्व अभ्यास करून तीन माजी न्यायमूर्तींची सल्लागार समिती सरकारने नेमलेली आहे आणि योगायोगाने हे तिन्ही न्यायमूर्ती मराठा समाजाचे आहे. मग ते माजी न्यायमूर्ती तीन मराठा समाजाचे असताना ते चुकीचं मार्गदर्शन सरकारला करणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून त्या सर्व अभ्यास करून जे काही आरक्षण आपण देऊ शकतो तशा प्रकारचे वक्तव्य माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत. आता 20 तारखेला किंवा आता मला वाटतं उद्या परवा जेव्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय चर्चा होती त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहो. आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर 20 आणि 21 तारखेला होणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा सरकार काय निर्णय घेते. सरकारने जर आमचा SC ST OBC मिळणारं 50% जे आरक्षण आहे त्याच्यावरचं आरक्षण मराठा समाजाला दिलं तर आमचा OBC समाजाचा किंवा राष्ट्रीय OBC महासंघाचा कुठंही विरोध राहणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.